टेंबूच्या 6व्या टप्प्याचं भूमिपूजन झालं. कोणतेही काम आपण मागायला जातो ते मंत्रालयात जातो, मुख्यमंत्र्यांच्याकडे जातो आणि त्या खात्याच्या मंत्र्याकडे जातो. टेंबूचा 6वा टप्पा आम्ही मंत्रालयात मागितला नव्हता, वर्षा बंगल्यावर मागितला नव्हता. टेंबूचा 6वा टप्पा मी आणि अनिल भाऊंनी मागितला होता, ते गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना मागितलेला होता. आज आमच्यावर जे टीका करताय, गुवाहाटीला गेले गद्दार आहे, त्यांना आज निक्षून मी या ठिकाणी सांगतो. माझे गुरु असलेल्या भाऊंच्या या व्यासपीठावरून सांगतो, तुम्ही सतत आम्हाला सातत्यानं आम्ही गुवाहाटीला गेल्यापासून तुम्ही गद्दार आम्हाला म्हणता. गद्दारी तुम्ही केलेली आहे. पहिल्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर निवडून आलो, मित्र पक्ष म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भाषण आमच्यासाठी केले, त्यांची मतं आम्ही घेतली आणि निवडून आल्यानंतर मात्र आम्हाला किती हॉटेलमध्ये पळवलं शिंदेसाहेब, तुम्ही हॉटेलची नावं सुद्धा देण्यात राहिली नाहीत. या हॉटेलात बॅगा घ्या, त्या हॉटेलात टाका, त्या हॉटेलात दोन दुसरा उचला, तिकडल्या हॉटेलात जरा पोटाला अन्न सुद्धा नीट देत नव्हती, अशी सगळी नेते मंडळी आहे. साहेब तुम्ही बी त्यात होता त्यावेळी. आम्ही बोमलून साहेबांना सांगत होतो, शंभूराजे देसाई मी अनिल भाऊ साहेब करू नका हो, लय वाटोळ आमचं होतंय, आमदा एवढ्या वेळ भाजपबरोबर आपण गेल्याने चांगलाही घोटाळा काहीतरी मोठा होतो, साहेब तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. त्यावेळी शिंदे साहेबांनी 16-17 आम्ही आमदार होतो, साहेबांनाही प्रसंग आठवत असेल, साहेबांनी एकच सांगितलं, आपले नेते उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहेत, कुणी काही आता बोलायचं नाही. हे प्रेम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबावर अंतकरणापासून करणारे आज हे मुख्यमंत्री आणि आम्हाला तुम्ही वेगवेगळ्या व्याख्या देत आहे. हिंमत असेल तर उद्धव ठाकरेने त्याच्या आदित्य पोराच्या डोक्यावर दूध व्हायचं, डोक्यावर हात ठेवायचा आणि 50 खोकी आम्हाला दिली म्हणून सांगायचं, नसाल तरी पाटला जावला शहाजी पाटील माझ्या दिग्विजय पोराच्या डोक्यावर हात ठेवतो आणि दिग्विजयची शपथ घेऊन मी सांगतो की आम्हाला 50 खोकी मिळाली नाहीत म्हणून. कशाला सगळ्या महाराष्ट्राच्या आरडतून ओरडे सुटलेले आहे ती महाविकास आघाडी जी सुटली का नाही तुम्हाला सांगतो. सगळे नेता आहेत, उद्धव साहेब आहे, ते पवार साहेब आहे, सगळे साहेबच आहे ती सगळी. व्यापार माणूस करतो, सोन्या चांदीचं दुकान टाकतोय, कोण हार्डवेअरचं दुकान टाकतोय, कोण किराणा मालाचं दुकान टाकतोय, कोण मॉल टाकतोय, एखादा कोण शाळेची पुस्तकं वह्या विकणारं दुकान टाकतोय. पण या महाविकास आघाडीने आता भंगार गोळा करायला महाराष्ट्रात सुरू केलंय. भंगारचा पडीक माल कुठं आहे तेवढा उचल, त्याची इनकमिंग झालं, इनकार कसलं इनकमिंग काय, महाराष्ट्रातला तमाम मतदार हा इनकमिंग एकनाथ शिंदे एका नावाभोवती झालेला आहे. आता कुणाचं काय चालत नाही, सगळ्यांनी गबसा शांत राहावा, गुडगं दुखवून घ्यायचं आणि हातात बावट चोळायचं संध्याकाळी सारखं असं करून असं करून काय याचा फायदा होणार. जनतेच्या हृदयावर ज्यांनी 2.5 वर्षात रात्रंदिवस काम करून स्वतःचा आधी राज्य मिळवलं ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहे. तळागाळातल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न, असंख्य उदाहरण आहेत, जी आर वर जी आर आहेत. भाषणात सांगताना काय सांगून काय नाही होत. आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला मिळालं असतं का? आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर शेतकऱ्याची वीज बिलं माफ झाली असती का कायमची? आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर 200 कोटी जळीताचं पैसे शेतकऱ्याला मिळालं असतं का? आम्ही जर गेलो नसतो तर माझ्या मुलींना MD MBBS IAS SP होण्यापर्यंतचं शिक्षण सगळं मोफत करायचा निर्णय झाला असता का? आणि निर्णय घ्यायला कमीत कमी माणूस भेटावं तर लागतो. 2 वर्षात मुख्यमंत्र्याचं चेहरा फक्त 2 वेळा बघायला मिळाला. आता मतदारसंघाला काय सांगायचं, वेळ कमी आहे, मला जास्त बोलायचं नाही. मी एवढंच सांगतो मित्रांनो, शिंदेसाहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात, राज्याचे मालक तुम्ही आज आहात,
कशाला आता वाट बघायची, काय मामलेदाराला बोलवा इथं, त्याला मोजा म्हणावून जाहीर करून टाका सुहास बाबराला आमदार. मतबी घ्यायला नको, पेट्या बी नको, ते यंत्रणा बी नको, डळडळी ते दिसाय लागलो. आता काय शिल्लक राहिलंय का, कशाला 2 महिने का आम्ही ते सुहास बाया म्हणला इथं की भावी तेवढं मला म्हणू नका. मला तिथं सांगितलं, हेलिपॅडवर सांगितलं, बापू मला भावी म्हणायचं नाही. तुम्ही 7,500 ते 8,000 भावी आमदार महाराष्ट्रात हिंडत्यात, निवडून येणार 288. आता राहिलेलं भावी कुठं नेमकं घालवाय सांगता का मला? 10-12 जण मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री, 10-12 पोस्टर आहेत. अरे उद्याचा मुख्यमंत्री ठरलेला आहे सांगायला लागत नाही. महाराष्ट्रात जनतेने निर्णय घेतलेला आहे, फक्त मताच्या पेटीपर्यंत जायचं आहे. दिसला धनुष्यबाण का दाब बटन, दिसला धनुष्यबाण दाब बटन, टॉय 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 मशीन वाजणार आहे. शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे, या तेळ मात्र कोणी शंका बाळगू नका. जे जनतेच्या मनात बसलेलं नेतृत्व आहे ते नेतृत्व परमेश्वराला सुद्धा हटवता येत नसतं. म्हणून अनेक भक्त परमेश्वरापेक्षा मोठे झालेले आहेत. आज जनतेची सेवा शिंदे साहेबांनी केली, अहोरात्र झटून केली. साहेब मी गेली 3 दिवस हे पत्र दिलेलं देण्यासाठी मुंबईला होतो, मी ठाणे घरीसुद्धा गेलो. वेगवेगळी कारणं सांगत होती, पण मला मी तुमच्या जवळच आहे म्हणून सांगितलं. एकानं ये डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे साहेब, काय भेटत नाही. सगळ्यात शरीरात जर नाजूक कुठला अवयव असेल तर डोळा आहे, आणि अशा डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा 12 तास विश्रांती मुख्यमंत्री साहेबांनी घेतली नाही. 12 तासातच पुन्हा कामाला लागले, रात्रंदिवस जनतेचे प्रश्न सोडवायला लागले. हे मुख्यमंत्री तुम्हाला भाग्याने मिळाले. गुवाहाटीला जाण्याची पहिली गाडी होती कुणाची? आम्ही साहेबांना सगळ्यांनी सांगितलं, त्या संजय राऊताला मत आम्हाला आई शपथ होऊ द्यायची नव्हती. साहेबांना म्हणतो अहो ह्याला कशाला मत दे सांगता, हे नाही ते बडबडत, हे नको याला मत दे. साहेब म्हणले संजय राऊत महत्वाचं नाही, शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं नाव बदनाम होता कामा नये. एवढी मतं असताना संजय राऊत पडला कसा? तुमच्या सगळ्यावर नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाला डाग लागेल. गपचूप सगळ्यांनी मतदान कर, मतदान केलं आणि आम्ही निघालो. पहिली गाडी माझी गेली ठाण्यावर आणि मी शंभूराजेची वाट बघत बसलो. साहेब मी बोललो नाही, आज बोलतो राज्यगृहमंत्री होते आमचे. पोलीस गाडी एक माझ्या गाडीला सारखी त्या पुलाच्या अलीकडे येडा मारायला लागल्या. मेलो म्हणलं आता गाहलो आपण तडाख्यात. नशीब माझं चांगलं, अक्कलकोटचा फौजदार होता. ती फौजदार माझ्यापाशी आला आणि बापू गाडी लवकर हलवा म्हणला, तुमच्यावर नजर ठेवायचा, आम्हाला फोन आल्या ते वाटलं. मी म्हटलं चल चहा तर पिऊ लागा, सकाळजण पोटात काय खाल्लं नाही, चहा बिस्किट चार. मला शंभूराजा गाडीची वाट बघायची होती. चहा बिस्किट खाईपर्यंत शंभूराजे आणि अनिल भाऊ दोघं आले. भाव आल्या आल्या म्हटलं बाप माझा आला, आता दिवस झालो काय मला होत आहे. तिघंच गाडीत गेलो. सुरतला पहिली गाडी आमची गेली, तिथनं धुरळा काढत आलो. ते शिंदेसाहेब मुख्यमंत्री शपथ घेतल्यावर आम्ही खाली बसलो. हा लढा दिला होता तो शिंदेसाहेबांसाठी आम्हाला दिला नव्हता. आम्ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास होता की हे नेते जर झाले मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. एका भावनेनं केलेला उठाव, जगाला हादरवून टाकणारा आम्ही हा उठाव केलेला. ह्या उठावानंतर इंग्लंड देशात सुद्धा असा उठाव झाला. तुम्हाला सगळ्याला माहीत नाही, जर आमचं बघून इंग्लंड देशाच्या खासदारांनी उठाव केला आणि पंतप्रधान काढून टाकला तर आम्ही काय वाट केले. उठत्या सुटत्याची 50 खोकी 50 खोकी, आकडा बारका तर करायचा, आता जरा मोठा तर करा की पेटवा काहीतरी. एकाच आकड्यावर कसं बसला आहे? ज्यानी ज्यानी असा आरोप केला आहे त्याला भगवंत पांडुरंग शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. पांडुरंगच्या पायथ्याच्या ठिकाणी माझं गाव आहे, माझा शाप त्यांना.
मतच मोजा बाजारानं या पुढं आता दिल्ली दाडे महाराष्ट्रात दाडे आणि आमची बी दाडे अजिबात हटत नाही. आम्ही काय काळजी करू नका, तुम्ही किती वेळ अडवाया किती जाणाऱ्या जायकाला. भाषण लांबच जाणार आहे, मला ही बडबडाई सवय आहे, मी थांबतो या ठिकाणी कारण साहेबांचं हेलिकॉप्टर ढगामुळे जाणार नाही. एवढंच सांगतो मित्रांनो, कॉलेज जीवन माझं ह्या गावात गेले, माझ्यावर मला फक्त एक चापट मारली होती राम कोकाटे म्हणून माझ्या मित्रानंच मारली होती. 15 दिवस कॉलेज बंद पडलो होतं आणि व्यापारी पेठ 3 दिवस व्यापाऱ्यांनी बंद ठेवली. ते शाहजाला का मारलं ह्याचा निर्णय झाला पाहिजे. SP 15 दिवस येऊन इथं राहिला होता आणि त्याची मध्यस्थी केली साहेबांनाची, ते अनिल भाऊ बाबरांनी मध्यस्थी केली. माझ्या राजकारणाची सुरुवात विट्यातून मी केलेली आहे आणि माझे सद्गुरू राजकारणातले कोण होते ते अनिल भाऊ बाबर हे माझे गुरु होते. माझ्या गुरुच्या आज फोटोला वंदन करण्याची वेळ माझ्या वेळेला डोकं होते. आज भाऊ नागरे केला नाही काय होते, मी पित्त झाला असं सांगलीला जाऊन येतो पण काळानं घात घातला. शेवटचा श्वास स्वतःचा सोडेपर्यंत सुद्धा जडितेच्या प्रश्नाची प्रामाणिकपणा राहणार हे नेतृत्व 7 वेळा निवडणुका लढल्या, 3 वेळा पडले, 4 वेळा निवडून आले पण पडल्यानंतर सुद्धा तेवढ्याच जोमानं कामाला लागणार अनिल भाऊ बाबर हे महाराष्ट्रातलं एक मी उदाहरण आहे मित्र. आणि या गुरुचाच मी सगळा सल्ला घेतला. माझ्याएवढं तर राज्यात कोण पडलंच नाही. आमच्या गणपतराव देशमुखाचं साहेब सगळ्यात ज्यादा निवडून आलेलं रेकॉर्ड आहे सांगोल्याचं. सांगोल्याचं सगळ्यात पडायचं रेकॉर्ड बी आमचं सांगोल्याचंच आहे, ते आम्ही काय दुसऱ्याला जाऊ दिलं नाही. किती वेळा पडलो तरी पुन्हा मैदान गणपतराविरोधा उभाच आहे. येसू गारडीला सुवासी लहान होती भाऊच्या पायापुढे कसं करायचं, आजा उभारा कसं घडत असतं घडायचं. ही प्रेरणा दिली ती अनिल भाऊनी दिली आहे म्हणून आमदार म्हणून या ठिकाणी शाहजीभाऊ होतं उभा राहिले. सुहास बाबरांनी अतिशय कळकळीनं भाऊनी भाषण केलं. तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो, जे आले त्यांच्यासाठीही बोलतो आणि जे आले नाही त्यांच्यासाठीही बोलतो. की भाऊच्या गाळलेल्या 40 वर्षाच्या घामाचं एक मत देऊन सुहास बाबराला तुम्ही हे भाऊचं केलेलं उपकार फेडा एवढं कळकळीची विनंती करतो. माझं भाषण संपवतो. हॅलो रफिकबाई कुठं आहे तुम्ही? का नेते कुठं गेलाय, काय सांगितलं नाही काय नाही, रिकुताय रडायला लागली. इथं तालुक्यातली माणसं सगळी काळजीत पडल्यात. आम्ही सध्या गुवाहाटीत आहे. काय झाडे काय डोंगर काय हॉटेल समद काय ओके आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ओके आहेत, आमदार सुहास बाबर अति ओके आहेत. जय हिंद जय महाराष्ट्र.